गुजरात मधील कच्छ मधून छत्तीसगडे जाणारे 149 उंट अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिसांनी ताब्यात घेतले. अकोला मूर्तिजापूर मार्गावरील काटेपूर्णा गावाजवळ उंटाचा ताफा ताब्यात घेण्यात आला. उंटाच्या संदर्भातील वैधतेबाबत कागदपत्र नसल्याने पोलिसांना तस्करीचा संशय होतोय. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी उंटासोबतच्या 9 जणांची चौकशी केली आहे. चौकशीनंतर पोलिसांचे प्राथमिकदृष्ट्या समाधान झाल्याने हे उंट सोबतच्या लोकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मात्र अधिक चौकशीसाठी यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. 2 महिन्यापूर्वी कत्लीसाठी तेलंगणा जाणारे 58 उंट पातूर पोलिसांनी जप्त केले होते. न्यायालयाच्या आदेशाने पातूर येथील जप्त उंट राजस्थानला परत पाठविण्यात आले होते. रोजी आमच्या चंडिका देवीच्या मंदिरासमोर पुलाजवळ इथून 150 उंट चालले होते. मी पिकी जात असताना मला ते आढळले आणि मी त्याची माहिती छावा संघटनेचे अध्यक्ष आमचे योगेश भाऊ विजेकर यांना दिली. तसेच सर्कुल प्रमुख शिवसेना रणजित भाऊ घोगरे यांना दिली आणि ते आले तसं त्यांनी मग पोलिसांना बोलावलं. त्यानंतर आम्ही चौकशी केली असता ते पोलिसांच्याकडे मॅटर सोपून दिला आणि पोलिसांनी त्यांना पुढील दिशेने निघून जायचं सांगितलं आणि ते उंट कटाईवर न जाता ते त्यांच्या मालकी हक्काचेच आहेत असं पोलीस प्रथम पोलीस तपासात समोर आलेला आहे. पोलीस तपास करीत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. गुरगाव पोलीस आज रोजी काटेपूर्णा येथे योगेश विजयवर्गीय यांनी फोनद्वारे माहिती दिली की उंट जात आहेत म्हणून. मी बीटवाल्यांना सुद्धा पाठवलं आमचे हेड कॉन्स्टेबल कानडे. त्यानंतर मी स्वतः या ठिकाणी आलो. जवळपास 150 जवळपास उंट आहेत. सदरचे उंट हे या लोकांनी मिंडियाना ग्रामपंचायत कच्छ गुजरात या ठिकाणाहून ते जवळपास 2 महिने झाले चालत आहेत तिथून आणि आज रोजी ते बोरगाव इथे काटेपूर्णा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सदर उंट कोणाच्या मालकीचे आहेत आणि कुठं चाललंय याबाबत आम्ही खातरजमा केली. त्याप्रमाणे त्यांचे काही लोक खेरड्याला तिथं देत आहेत. त्यानंतर राजनांदगाव वरोरा असा वेगवेगळ्या ठिकाणी ते उंट डिस्ट्रीब्यूट करणार आहेत. बाकी कुठल्याही गैरप्रकाराकरता उंट नेण्यात येत आहेत किंवा जात आहेत अशी कुठलीही माहिती चौकशीमध्ये निष्पन्न झाले नाही. त्यामुळे जवळपास 150 उंट आहे सकाळपासून आता इथं थांबलेले आहेत. त्यांना पण चारा वगैरे लागते म्हणून ते आम्ही सोडून दिलंय आणि त्यांचे जे 2 मुखी आहेत त्यांना परत अजून एक वेळ व्हेरिफिकेशन करता आम्ही पोलीस स्टेशनला येऊन जातो.